मॉर्निंग हॅशटॅग ब्लॉग वाईब्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी आहे बहिणीकडे आलेली आहे आणि आजचा संपूर्ण ब्लॉग मी इथे काय काय मज्जा करणार आहे, काय काय एक्सप्लोअर करणार आहे इकडे येऊन, ते सगळं असणार आहे. आणि आता सकाळच झालेलं आहे आणि सकाळ सकाळ आम्ही मस्त नाश्ता करतो आहे आणि नाश्ता सकाळचे 12 वाजलेले आहे. हो, सकाळचे ऑलमोस्ट 12 नाही वाजले, 11 वाजले. 11 वाजलेत कारण की रात्री आहे, मुक्ताने मला 4 वाजता झोपायला परमिशन दिली मुक्ताने, त्यामुळे मी उशिरा उठलेली आहे. आणि आता आम्ही नाश्ता करतो आहे आणि लंचमध्ये चिकन आहे आणि रचना बनवणार आहे. सो मी सगळ्यांची ओळख करून देते इथे कोण कोण येते, ठीक आहे. सो पहिला माझा स्वीट आर्ट जीत. हॅलो. ओके, हा जीत आहे माझ्या बहिणीचा मोठा मुलगा आहे. तो आता कितव्या कोणत्या स्टँडर्डला आहे? हा 4th स्टँडर्डला आहे. देन नेक्स्ट आहे माझी बहीण रचना. ओके, सो ती जराशी कॉन्शियस होती होती ही व्हिडिओ मध्ये यायचे मी. कॉन्शियस वगैरे काय नाही, मला खूप भूक लागले, मी कोणी इडली वड्यावर कॉन्सन्ट्रेट केलं तुम्ही बघू शकता. माझ्या ताकात इडली वडे 6 होते, आता 2च राहिले. मला खूप भूक लागली आहे. मी सकाळी 8 वाजल्यापासून बाई काम करते आणि मी आता उठले 11 वाजता, त्यामुळे हिलाई सगळं सुचते. लहान बहिणीची मजा असतेच ना कुठेही गेली तरी. मग आता माझ्या ताटात 2च आहेत कारण की मी डायटवर आहे, तुम्हाला सांगितलं आहे ना मी डायट करणार आहे. सो त्यामुळे आता मुजीतचे पप्पा आणि राजू छोटा बाबू तो बेडरूममध्ये आहे, त्यामुळे त्यांना त्यांची ओळख मी नंतर करून देते. आणि मुक्ता आहे ती छोट्या बेडरूमला, ती झोपली आहे कारण की तिचं लवकर झोपली ना ती खूप जास्ती, त्यामुळे ती आता लवकर उठणार, म्हणजे 1-1.5 वाजेपर्यंत ती उठणार. ठीक आहे, पण चालेल मला, अजून उशिरा उठलीच तरी तेवढा आम्हाला आमचा टाईम मिळेल. ठीक आहे, आता मी नाश्ता करून घेतो आणि देन मग नेक्स्ट काय प्लॅन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. ओके, तर आता आम्ही ठरवलं आहे की दोन्ही पिल्लं उठायच्या आधी पटापट जेवण करून घेऊया, सगळी कामं रुकून घेऊया, जेणेकरून ते उठले की त्यांच्याकडेच लक्ष देता येईल. आणि मुक्ताला पण मला थोडं इथे फिरायला वगैरे घेऊन जायचं आहे, मग ती उठली की मला तिच्याच मागे तिचं जेवण बनवा, तिथं त्याच्यानंतर तिचं सगळं अंघोळ घाला वगैरे. सो मग मी ती पण तिला मी पण रचनाला हेल्प करते. सो सध्या तरी मी तिला चिकन क्लीन करून देते पाण्याखाली, बाकी ती खोबरं किसते जी मुक्ताजवळ बॉडीगार्ड होऊन बसला आहे, ती मुक्ता जेणेकरून बेडवर झोपली आहे ना एकटी म्हणून. ठीक आहे, सो आता इथे बनत आहे कसलं वाटण गं, चिकनसाठी वाटण. तिथे मस्त कांदा, टॅबेटो, आलं, लसूण, कोथिंबीर हे असं छान पोळून घेतलं आहे. त्याच्यानंतर त्याच्यात टाकलं आहे ओलं खोबरं, छान असं किसून ती मला ओलं खोबरं किस म्हणत होती. तर मी म्हणाले मी तुला चिकन क्लीन करून देऊन देईन, चिकन क्लीन करून देईन, पण मी खोबरं नाही किसणार आहे, मला खोबरं किसायला बिलकुल आवडत. माझी आयुष्यातली 2 सगळ्यात कंटाळवाणी कामं म्हणजे खोबरं किसणं आणि कपडे धुणे, ही 2 कामं मी बिलकुल नाही करू शकत. ओके शेफ, आफ्टर लॉंग टाईम मी पिणार आहे अफ्रेश. आणि हे इतकं भारी आहे ह्याचा स्मेल, ह्याच्यामध्ये जो फ्लेवर आहे तो जिंजर, आ हा हा. आणि हा कोणता फ्लेवर आहे रचना? लेमनचा पण खूप भारी आहे आणि सगळे जास्ती करून लेमनच घेतात कारण की लेमनचा खूप भारी आहे. अशा पद्धतीने माझी मुको उठलेली आहे. गुड मॉर्निंग मुको, मुको गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग बेबी, गुड मॉर्निंग छोटी नानी. ओके, तर चला. आणि हा आहे कवट्या, किती क्यूट आहे ना. रचनाने डीमार्टमधून आणलेला आहे आणि मला इतका आवडला आहे तो, अफ्रेश किंवा कोल्ड आपली ग्रीन टी किंवा सकाळची हर्बल टी पिण्यासाठी. सो मी हा कवट्या, मी जेव्हा डीमार्टला जाणार तेव्हा हा कवट्या घरी आणणार. हाय कवट्या. आता मी घरी जाऊन पहिला अफ्रेश मागवणार अमेझॉन वरून. सो मी आता निसर्गाच्या सानिध्यात बसून कवट्या महाकाल सोबत अफ्रेश एन्जॉय करतो. सो आता नेक्स्ट प्लॅन असा आहे, जेवायचा आहे मस्त, एक झोप काढायची आहे आणि रचूचे आयब्रोज करायचे आहेत आणि हेअर कट करायचा रचनाचा. माझी बहिणीचं नाव रचना आहे आणि मी तिला रच्चू बोलते. ओके, आणि हा खालती स्विमिंग पूल दिसतोय तुम्हाला, तिथे छोट्या मुलांचं सेक्शन आहे, मोठ्यांचंही आहे.
तर आम्ही छोट्या मुलांच्या सेक्शनला मी मुक्कू आणि चीत जाणार आहोत असा प्लॅन तर चालू आहे. लेट सी काय काय कसं कसं होत आहे. मुक्तासाठी बनवणार आहे ते आळणी बनतं ना चिकनचं ते आणि राईस आहे. बाकी आम्ही लोक चिकन खाणार आहोत आणि राजवीरसाठी खिमटी तांदळाची. डन. आता तुम्हाला मी राजवीर दाखवणार आहे पण त्याला मी छान रेडी करणार आणि मग तुम्हाला मी राजवीर दाखवते. ओके रचना, तुमचं घर कसलं भारी आहे घर. सो आता आपण करायची आहे कोशिंबीर. ओके. सो त्यासाठी काकडी आणि टॅमॅटो हे व्यवस्थित बारीक कटिंग करून घेणार आहोत आणि कांदा आम्ही खायला कापडायचा. ठीक आहे. सो हा झालेला आहे मस्त अगं गं हा तांबडा रस्सा. हा तांबड्या रस्स्याप्रमाणे याने मला असा चटका दिलेला आहे आणि इथे शिजतंय चिकन आणि आता मी रिस्क नाही घेणार आहे ते असं साठ साईडला घेऊन. आणि रचना म्हणते होऊ देत सगळं शांततेत आणि मग नंतर व्हिडिओ काढायची. पण असं नसतं, व्हिडिओमध्ये सगळं एक्सप्लोअर करावं लागतं. आणि रचना बनवणार आहे इथे अशा मस्त गोल गोल चपात्या अगदी मी शिकवल्यात तशा. ओके. ठीक आहे. आणि तिथे जीत आणि मुक्ता मज्जा करतायत. ठीक आहे. सो इथे चालू आहे अग्गूबाई ढगूबाई. पहिली मुक्ताबाई बसलेत, नंतर राजवीर दादा बसलेत आणि नंतर जीत दादा बसलेत. आणि मस्त वेगळी जीतला ही छान अशी प्लेट आलेली आहे. जीत हात धुवून घे चल. मुकू एवढ्या जवळून नाही बघायचा टीव्ही. मी सो पहिला बाईट घेते. काय कशापासून सुरू करू, तांबडा रस्सा की चिकन. चिकनच ग्रेव्ही तपासून करते. छान झालं त्याचं मस्त तांबडा रस्सा. किती गर्मी असली तरी तांबडा रस्साशिवाय चिकन मटनला चव येत नाही. सो कधी शिकले थोडं सुंदर जेवण बनवायला का माझ्याकडून ना. भारी 100 पैकी 100. हाय. सो जेवण वगैरे मस्त झालेलं आहे माझं आणि काल मी डीमार्टला गेलेली आणि डीमार्टमधून मी मुक्तासाठी डायपर आणायला घरी गेलेली. सो मुक्तासाठी एक फ्रॉक आणलेला आहे आणि एक डंगरी आणली आहे. सो ते दोन्हीही मी छोटी साईज घेऊन आली आहेत कारण की दिसताना खूप मोठे वाटत होते पण घरी येऊन घातल्यानंतर कळलं की ते मुक्ताला होत नाही आहेत. मग ते मी परत रिटर्न करायला येते. समोरच रिमार्ट आहे. सो ते पण मी तो एक्सप्लोअर करते काय काय आणि किती जवळ येते. सो तिकडे जाणार आहे, ते दोन्ही गोष्टी चेंज करणार आहेत आणि लगेच घरी येणार आहे कारण की बाहेर प्रचंड ऊन आहे. सो त्याआधी मी थोडं पाणी पिते. आईस्क्रीम खाते. सो हे बटर स्कॉच फ्लेवरचं आईस्क्रीम खूप भारी आहे. ओके. आता आपण डीमार्टला जाऊन भेटूया. सो मुक्ता आम्ही बेडरूमला झोपवलं आहे. मुक्ता आणि चित छान झोपली आहेत. मी काही रेडी होत नाही बसले. मी इथला इथे जवळ जायचंय. सो राजवीरही झोपला, रचनाही झोपलं. मी जगले सगळेजण झोपले तर पटकन जाऊन येते नाही तर मग मी मुक्ताला घेऊन जाणं इम्पॉसिबल आहे. ती तिथे खूप जास्ती मस्ती करेल म्हणून मी पटकन जाऊन येते आणि तिचे ड्रेस चेंज करून येते. खूप कोर ड्रेस होते. आता मी तुम्हाला दाखवत नाही ते. मी शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवले होते ड्रेस मी कोणते घेतले होते. पण आता बघू सेम तशामध्येच मोठी साईज भेटली तर ठीक आहे.
अदरवाईज मग दुसरे कोणते तरी सिलेक्ट करावे लागतील, नाहीतर मग घरात घालायला काहीतरी असे असे वाले टाईपचंच म्हणून मी घेईन तिला. तुम्ही बघू शकता किती ऊन आहे, माझे डोळेही अक्षरशः उघडत नाही आणि दुपारचे 3 वाजलेले आहेत ऑलमोस्ट. ती माझ्या रचनाची सोसायटी आहे गुडविल आणि अगदीच त्यांच्या बिल्डिंगच्या समोरच, म्हणजे बघा हिथून असा टन घेतला ना हा राईट, लगेचच आपल्याला डीमार्ट लागतं ह्या टनला. ओके, इथे ज्वेलर्सचं दुकान आहे स्वर्णगंगा करून, तिकडून वॉकेबल डिस्टन्सवर 2 मिनिटांवरच डीमार्ट आहे. ठीक आहे, सो चालतही आपण जाऊन शॉपिंग करू शकतो. ठीक आहे, बघा दिसला डीमार्ट. ओके, सो इथे आहे डीमार्ट. मी दुपारी का आली आहे कारण की मला रिटर्न करायचं आहे आणि खूप गर्दी असते, सो त्यामुळे मी दुपारी जास्ती रश नसेल म्हणून मग मी दुपारची आली. अगदी जवळच आहे ना, भारी नाही आहे लोकांना माझ्या त्यांचं थोडं पाठवतो. सो मी 2 ड्रेस घेऊन गेलेली मुक्ताला आणि मी रिटर्नला टाकले, मला कॅश मिळाली. पण मला जो डंगरी टाईप होती त्याच्यामध्ये मुक्ताची साईज नाही भेटली, ती लास्टच होती. सो मी म्हणाले की नको नको घेऊया. सो फ्रॉक घेतला फक्त मुक्ताला आणि एक छोटासा टॉय घेतला आहे, तो पाईप बॉल असतो ना त्याच्याने फुंकरवाले की त्याच्यावरती बॉल असतो, त्याला एकदम कागदाचं वजन असतं, सो तो उडतो, अशा टाईपचा एक टॉय घेतला आहे तिला, खेळणं घेतलं आहे. सो बघू ती आता ते त्याच्याशी कशी खेळते. फ्रॉक आहे, त्याचा कलर चेंज घेतला, पहिला अबोली कलर घेतलेला, आता स्काय ब्लू कलर घेतला आहे कारण की अबोली कलरमध्ये ही साईज नव्हती, सवळी संपलेली. सो अशा पद्धतीने 2 गोष्टी मी तिथून रिटर्न घेऊन आली आहे. इथे खूप सुंदर लस्सी मिळते, तुम्ही बघायची, आपण घेऊया एक लस्सी. लस्सी आहे दादा? सो मी हाफच घेते आणि मी इथेच घेते पिऊन, घरी नाही घेऊन जाते कारण की घरी मला जीतसोबत तो कॅम्पा काय आहे ते शेअर करायचं आहे, तो मला माऊ खूप भारी लागतं. आता बघू हाफची रेट काय आहे ते. कसं कितने का? 15 रुपयाला आहे आणि इथे खूप भारी मिळते कारण की रचनाने मला 2-3 घेऊन आलेली. बहुत मस्त. ओके, आता आपण चालत चालत पिऊया, इथे थांबत नाही, इथे खूप ऊन आहे. सो लस्सी पिऊन झालेली आहे, आता आपण जीतचं कोल्ड ड्रिंक आहे ते घ्यायला जाऊ. ते 7-11 म्हणून इथं एक असं डीमार्टसारखं, असं डीमार्ट सुपर मार्केटसारखं असं एक छोटंसं मार्केट आहे, तिकडेच मिळतं ते. ओके, आय थिंक ना इथे फंडू फ्रॉगी म्हणून एक असं छोटंसं गेम झोन आहे, त्याला मला तिथे आणायचं पण आता ते चालू आहे की नाही काही कळत नाही, की नाही आहे ते बंद झालं वाटतं. फंडू फ्रॉगी एवढं भारी होतं ना, क्यूट होतं एकदम. मुक्त आणि जितलं मी आणलेलं लास्ट टाईम, खूप भारी होतं ते. ते कुठे गेलो आहे 7-11? कुठे गेलो 7-11? ओके, हां बरं. पंडू फ्रॉगी बंद झालेला आहे अशा पद्धतीने आणि खूप भारी होतं हे. ओके, अँड 7-11 इज हियर. सो हे अशा टाईपचं काय दर्जीतला हवं आहे कॅम्पा करून. मी ऑरेंज, मला माहीत नाही हे दुसरे असे पैसे एकच दिले ना. सो एक ऑरेंजमध्ये येतं, एक लेमनमध्ये येतो, मी दोन्ही घेतले, मला माहीत नाही त्याला कोणता आवडतं ते. अशा पद्धतीने सगळं घेऊन झालेलं आहे, म्हणजे सगळं म्हणजे काय काही चेंज करायचं होतं, एक्सचेंज करायचं होतं ते. आता घरी जाऊन जर मुक्त उठली असेल तर थोडा रेस्ट करणार आहे मी आणि संध्याकाळी आम्ही जाणारच स्विमिंग पूलला. इथे ना कुठेतरी जीपची गाडी आहे आय थिंक, हाच लाईनला आहे का जीपची गाडी, ही आहे का? ही 21-15 जीचा बर्थडे आहे, 21 जानेवारीला 2015. सो ही जीची गाडी आहे.
म्हणून मी घेतले आता. सो गाइस खूप जास्ती ऊन आहे, तुम्ही प्लीज कॅप, स्कार्फ, सनस्क्रीन, एक पाण्याची बॉटल घेऊनच बाहेर पडा, कारण की इतकं डेंजर ऊन कुठेच पाहिलं नव्हतं. बापरे, ह्या वर्षी खूप जास्ती ऊन आहे आणि इतकं घाणेरडी न्यूज आहे की मुक्ता उठली. मी स्वप्न बघत होती की मुक्ता झोपली असेल आणि मी मस्तपैकी एक झोप काढेन, पण हे माकड उठलं आहे. हॅलो मंकी, हाय माझं बेबी. माझ्या बेबीसाठी मी काय आणलं माहिती आहे? छोटासा टॉय आणलाय, अँड दिस इज फॉर यू. हॅपी? This is also for you. Dan dan flavor. आपण मी बोलीन आपल्या दोघांसाठी शेअर करू. And this is for you, Mukta. How cute. Take it. And this is also for you, Muku. Hey, gay baby. Ayya maya. किती क्यूट झालं बाळ माझं. दादा ओपन करून दाखव. हा ठेवून दे, आठ ठेवून दे आणि ते फ्रीजला ठेवून दे. कॅम्पा दादाकडे दे, ते ठेव दादा. ओके, शेअर करू. आणि ऐक ना, पहिला फ्रीजला ठेव, पहिला फ्रीजला ठेव, फ्रेझरला ठेव खाली, फ्रीझरला, सॉरी. हाय, कस आहे? स्विमिंग पूलला कोण जाणार? अजय मुक्कू जाणार स्विमिंग पूलला एन्जॉय करायला. पण खालती ना खूप जास्ती बॉईज आहेत मुकू, सो मी तर उतरू शकत नाही आहेस, तर तू एकटी उतरायचं आहे आणि जीत दादा. ओके, हॅपी मुकू? हॅपी? हॅपी? खोलून देतो दादा, खोलून देईल दादा. पुढे ये असा, आपण करून दाखव आम्हाला काय येते. एक दादासाठी आहे हे आणि एक मुकूसाठी आहे. अच्छा, हे दोन. हा, मी ब्लेड आहे. ब्लेड नको आणूस, इथे दे, मी ओपन करून देते. ओके, आता मुकू तू कर, दादा हे तुझं आहे. अरे हळू फुंकायचं ते. आणि इथून चला बाबा, एक बॉल आधीच गेलाय माझ्यामुळे. हे घे बेबी. आता मुकूला लगेच सगळं पाहिजे झालं. ही कधी उठली रे? अरे अचानक उठली. अरे मुकू उठली. मुकू उठली लगेच. माझा मुकू बोकू उठला लगेच. मुकू आऊ. हा बोल ना. उठला बघ ना. आणि आधी काय करत होती? आधी अशी रडायला लागली. मग तू काय केलंस? मी तिला उचलून बाहेर आणलं आणि टीव्ही लावलं. तरी वाट आणि नंतर अगू वाट अगू लावलं. एकदा दोन बसली स्वतः आणि टीव्ही बघत होती. पण थँक्यू सो मच, तुम्ही नसताना तू तिला एवढं क्यूट सांभाळलास. अगं तू त्याचं कशाला घेते? तुझं घे ना. एक तिथे तिथे बॉल असेल. काय करते मुकू? हा मुकू काय करते तू? ए बेबी इकडे बघ. मुकता काय करते तू? सो मी हा असा ड्रेस घेतला, सेम काल पण असाच आणलेला, पण तो अबोली कलर होता. हा स्काय ब्लू कलर आहे बघू शकता. आणि आता आम्ही स्विमिंग पूल मधून आलो ना की मग आम्ही मुक्कू राणीला घालू किंवा उद्या घरी जाताना घालू. ओके मुक्ता. ओके, आता मुक्ता तिचा टॉय परत त्याच्यात ठेवते वाटत. तिला काय कळत नाही ऍक्च्युली, ती लहान आहे. मी तिला ना खरं भांडी कुंडीचा सेट घेणार होती, तिथे किचन सेट होता.
पण मी अजून तिला कळणार, अजून 6 महिने जाऊ दे तिला सगळं जेवण वगैरे करायचं कसं काय असतं त्या पद्धतीने, मगच घेऊया. सो आता आम्ही चाललो आहोत स्विमिंग पूलला आणि मी घातली आहे ब्लॅक लेगिंग्स टॉप आणि मुलींना शॉवर कॅप कंपल्सरी आहे, त्यामुळे मी जीतची शॉवर कॅप घालते. जीत पण त्याच्या कॉस्ट्युम सोबत रेडी आहे विथ गॉगल्स, गॉगल लागत तुला. ओके, आणि मुकू पण रेडी आहे बघा, तुला घरचे कपडे घातले आणि तिला झालं आम्ही कधी निघतोय. सो चला आता आपण डायरेक्ट पूल मध्ये जाऊ, चला मुकू. सो अशा पद्धतीने कॅप घालावी लागते मुकू आणि मी आता शॉवर घेतो. ओके, हाय मुकू. हॅलो मुक्ता. जी तू तिच्या जवळ थांब. मुक्ता बघा तिकडे गेल्या, तर तिला चढायचं आहे आता आणि त्या पूलमध्ये जायचं आहे. थोडी छापूतर आहे ना, पहिल्यांदा पहिल्या टायमाला इतकी घाबरत होती आणि आता एकदम बिनधास्त फिरते पाण्यामध्ये आणि त्याला घेऊन येते इकडे, दादा करते त्याला, तिकडे थांबू नको. दादा आला. तिच्या जवळ थांब जीत. हा नाही, वो बहुत छोटी आहे. व्हेरी गुड. तर आताच आम्ही स्विमिंग पूल मधून आलो आहे, डेंजर वाट लागलेली आहे. मुक्ताला फ्रेश करून मुक्ता झोपलेली आहे आणि मी तिथे अफ्रेश. अफ्रेश सारखं सुख आहे ना जगात कशातच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये लेमन फ्लेवर.
सो आता आम्ही गार्डनमध्ये जाणार होतो, पण आता मला रचनाला थोडं रचना अशी ग्रूमिंग करायची आहे, तिचे आयब्रोज, हेअर कट, देन वॅक्सिंग वगैरे करायचे. सो आता सध्या तरी कॅन्सल आहे प्लॅन गार्डनचा. मुक्ता झोपून उठले की तिला मी घरातच जास्त करून खेळायला सांगणार आहे. गार्डनचा प्लॅन कॅन्सलच आहे. आणि आता मी तुम्हाला दाखवते आहे राजगीर. ओके, सो हा आहे आमचा राजवीर. हाय राजवीर. नो नो नो, तुला नको व्हिडिओ मध्ये, नाही यायचं तुला व्हिडिओ मध्ये. ओके, सो असा आमचा दिवस गेलेला आहे. स्विमिंग पूल मधून आल्यानंतर मुक्ता झोपलेली, मी अफ्रेश पिला, त्याच्यानंतर आता आम्ही सकाळचं जेवण होतो तो जेवला आहे, त्याच्यानंतर आता आम्ही छान झोपणार आहोत मस्तपैकी. राजवीर हो ना बाळ, हे माझ्या बहिणीचा दुसरा मुलगा आणि पहिला मुलगा तो बघा, त्याचं नाव आहे राजवीर आणि त्याचं नाव आहे जी, आणि ही आहे आमची मुक्कू. दोन भावांची एक बहीण. हो चला, असं तुम्हाला आमचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #vlogwise